नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात भारतीय गोवंशांचे संवर्धन करणारा व त्यासाठी अहोरात्र झटणारा इंजिनियर कोणी पाहिला आहे? आम्हाला सुद्धा सुरुवातीला विश्वासच बसला नाही. त्याच्या शोधासाठी आम्ही व आमची टीम निघाली. असवड दहिवडी कराड पास करून मलकापूर मार्गे रत्नागिरी म्हणजेच कोकणाकडे वळालो. वाटी देणारी हिरवीगार झाडी, वेडीवाकडी वळणे, निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही त्या ध्येयवेड्या माणसासाठी शोधण्यासाठी निघालो. पाच ते सात तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो तो आणि वृद्धाय गोशाळेमध्ये. वाव हा शब्द आमच्या तोंडातून अचानक निघाला, कारण ते पाहिलेलं चित्र हे वेगळंच होतं. उंच डोंगर, सकल भाग आणि डोंगराच्या कुशीत वसलेली निसर्गाच्या सोबतीत असलेली ही गोशाळा. गीर गाय, कोकणी गाय, खिलार, सहवाल, देवणी, राठी, कमी दूध देणाऱ्या ज्या गायी असतात ह्या गायी शेतकरी सहसा पाळत नाही, त्यामुळे ही जी जात आहे ती आता थोडीशी लयाला चालल्यासारखी आपल्याला वाटत आहे. याचे संवर्धन करताना महेश दुरी नावाच्या उच्च शिक्षित व्यक्तीने मुंबईमध्ये चांगला खासा पगार असताना किंवा चांगली नोकरी असताना ते सोडून या कोकणाच्या जंगलामध्ये आपल्या गाई देशी गाईचे संवर्धन करण्यासाठी स्वतःला झुंपवून घेतले आहे. अचानक त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि 1917 साली यांच्या डोळ्यांपुढे आलेली ही कल्पना सातत्य ठेवण्यासाठी यांनी सुरुवात केली. 2019-20 आणि आत्ता 21 यांनी हे स्वप्न साकारतात आणलं. सुरुवात 1-2 गायीपासून करून त्यांनी आत्ता 70-80 गायी या देशी गायी आहेत. याच्यामध्ये गायी व नंदी भरपूर प्रमाणात आहे. जन्माला आलेला नंदी किंवा पिल्ले आईला जेवढं प्रेम मिळते तेवढंच प्रेम या महेश धुरीवर करतात. त्याचं कारण आहे की महेश धुरी हे स्वतः प्रत्येक गायीला नावानेशी ओळखतात. आवाज दिले की प्रत्येक गाय त्यांच्या समोर येते. चारा टाकणं, सोडणं, बांधणं किंवा त्यांच्या सोबत वेळ घालवणं हे जातीनं लक्ष देतात. त्याच्यामुळे प्रत्येक गाय हे त्यांच्याशी प्रेमाने वागत आहे. नावानेशी हक मारून समोर येणारी गाय म्हणजे असं वाटतं की ही त्यांची माईच आहे. उंच शेड, मुक्त गोठा, चारा व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन एक ना अनेक सुविधा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भारतात लुप्त होत चाललेला वंश या ठिकाणी संवर्धन करण्यासाठी, हा वंश वाढवण्यासाठी आपल्या गोशाळेची सुरुवात केली. विना फायदा याच्याकडून याची जोपासना केली जाते. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता वासरू नंदी विंजनलेली गायी, वासरू असू द्यात किंवा गाय असू द्यात किंवा नंदी असू द्या, त्यांना पिण्यासाठी सोडून दिलं जातं. जे ते दूध पितात त्यातून जे राहिलेलं आहे एवढ्याच दुधावर ते स्वतःचा मालकी हक्क दाखवतो. परंतु हे स्वतःच्या मालकीचं नसून जे त्या गोट्यात अहोरात्र काम करणारे जे आमचे मजूर वर्ग आहेत यांना ते दूध स्वतःहून नेऊन देतात किंवा त्यांना स्वतःहून घेऊन जाण्यासाठी सांगतात. त्यातून ते दही लावतात, ताक लावतात, त्याच्यापासून थोडंसं गावरान तूपही तयार होतं. परंतु हे ते स्वतःच्या ह्याच्यासाठी कधीही ते वापरत नाही. गावातील गरजू गरीब लोकांना ते मोफतपणे सर्व काही देऊन टाकतात. गायीचं संवर्धन कसे केले जाते हे जाणून घेतलं तेव्हा आम्हाला थोडासा आश्चर्याचा धक्काच बसला. या गोशाळेत जन्माला आलेला एखादा नंदी असेल आणि एखाद्या जवळच्या शेतकऱ्याला, गरीब अशा शेतकऱ्याला जर आवडला किंवा गाय आवडली, त्यांच्याकडे मागणी करतात. सुरुवातीच्या काळात त्यांचा पूर्ण पत्ता आणि सर्व काही इतंभूत माहिती ते विचारून घेतात. 2 त्यांना वाट पाहण्यासाठी सांगतात. 2 ते स्वतःहून त्या शेतकऱ्याची सर्व माहिती गोळा करतात. तो खरंच गरजवंत आहे का, गरीब आहे का, किंवा तो आपली नेलेली गाय किंवा नंदी याचा वापर करेल का, आणि वापर करेल हे त्रिपटल्यानंतर त्या शेतकऱ्याला निरोप दिला जातो आणि बोलवून घेतलं जातं. येताना 1.25 किलो धान्य किंवा चारा त्यांना येताना सोबत आणण्यासाठी सांगितलं. चारा आहे तो या गोशाळेतील गायींना दिला जातो किंवा खाद्य दिलं जातं आणि मग ते त्याच्यातली नंदी किंवा छोटीशी गायी त्या शेतकऱ्याला दिली जाते. कोणत्याही अपेक्षा आणि मोबदला यामध्ये ठेवला जात नाही, कारण 1.25 किलो धान्य हे फक्त गाईलाच वापरलं जातं किंवा चारा हा गाईलाच वापरला जातो. पाहता एक वेगळं असं जगात प्रवेश केल्यासारखं आम्हाला जाणवलं. मित्रांनो, आहे का नाही एक देहवेडा आणि एक आगळा वेगळा माणूस.
सकाळी 7 वाजता त्या गोठ्यामध्ये त्यांना सोडून दिलं जातं. भल्या मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये त्या गाई स्वतःहून शिरतात. प्रत्येकाची जागा ही आपापली ठरलेली असते. स्वच्छ असं पन्हाळ आणि त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था, चाऱ्याची व्यवस्था, त्या गवाणीमध्ये स्वतःहून ते घमेले किंवा पाट्या ठेवतात. सुखाद्य जे आहे त्याच्यामध्ये त्या गवाणीत सांडू नये आणि सांडलेलं अन्न त्यांच्या पोटात जाऊ नये किंवा खराब अन्न जाऊ नये, हा त्यांचा फार मोठा उद्देश आम्हाला प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच लक्षात. त्या दरम्यान ह्या गाई पूर्णपणे या पत्राशेडमधून बाहेर येतात. मुक्त अशा गोठ्या वातावरणात हे करतात. इकडून तिकडून फिरून झाल्यानंतर त्या गाई पूर्णपणे स्वतःच्या जंगलामध्ये सोडून दिल्या जातात आणि दिवसभर पूर्णपणे मुक्त असा संचार करून, थोडंसं खाऊन किंवा मोकळं अंग करून ह्या गाई पुन्हा 5 दरम्यान या मुक्त गोठ्याकडे रवाना. असे 65 दिवस हे असं अविरत चालणारं काम प्रत्यक्ष पाहताना एक वेगळाच आनंद मनाला भेडसावून जातो. विचारला, सर हे तुम्ही पैशासाठी करत नाही तर ह्यासाठी मदत तरी कोणी करतं का? तर ते मिश्किलपणे हसले आणि म्हणाले की आत्मसुख आणि पूर्ण जन्माचे ऋणाबंध असतील म्हणून माझ्याकडून हे काम करून घेतलं जात आहे आणि मी ते आवरितपणे करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, असा हा जो गोसंवर्धनाचा फार्म आहे किंवा गोठा आहे, गोशाळा आहे, ही गोशाळा पावस रत्नागिरीपासून 50 किलोमीटर पूर्वेला तालगाव तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आहे. या गोठ्याला आपण अवश्य भेट द्या. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? जर आवडला असेल तर आर के मिल्किंग मशीन या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. नमस्कार.